बातमी आहे। बैलगाडी शर्यती प्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। 10 बैलगाडींसह 12 मोटरसायकल जप्त करण्यात आलाय। पुरंदर तालुक्यातल्या थोपटेवाडीतला हा सगळा प्रकार आहे। पोलीस गाडी आल्याचं पाहून बैलांना तिथेच सोडून लोकांनी पळ काढला। आयोजकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर आयोजकांबरोबर जागा मालकाची देखील चौकशी करून कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितलं। तेव्हा बैलगाडी शर्यत प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याची बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय। पुरंदरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। बैलांना सुद्धा चापकाने थोडस मारल्याचं पण पोलिसांच्या निदर्शनास आलं। याबाबत पोलिसांनी त्या ठिकाणी 2-5 समोर शूटिंग पण केलेलं आहे। आणि या ठिकाणी ह्या ज्या बैलगाडीच्या शर्यतीला आहे ती प्राण्यांनी निर्दयतेने वागण्याचा अधिनियम याप्रमाणे ह्या शर्यतींच्यावर बंदी आहे। तरी ह्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून प्राण्यांना निर्दयतेने वागण्याचा अधिनियम कलम 11 आणि कलम 22 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे।